नमस्कार, मैं डॉक्टर वास्तु शेट्टी, महारानी महिला विज्ञान कॉलेज मैसूर। इस समय मैं प्रेमचंद द्वारा लिखित सदगति कहानी पर चर्चा करना चाहता हूं। प्रेमचंद हिंदी साहित्य के श्रेष्ठ लेखक हैं। भारत की ग्रामीण परिवेशों को देखना हो तो जरूर हमें इसे पढ़ना चाहिए। इसमें, इस कहानी में जो जिंदगी भर भक्ति भाव से सेवा और काम करने वाले व्यक्ति के क्या हसर होता है, इसके बारे में प्रेमचंद काफी सूक्ष्म रूप से व्यक्त किए हैं। एलर्ग नमस्कार। प्रेमचंद्र बरदिरोन था सदगति खते बगे नानो मतनाडल बैसते ने। श्रेष्ठ लेखक प्रेमचंद्र ಭಾರತದ ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವಂತಹ ಘಟನೆಗಳನ್ನು ಅತ್ಯಂತ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಚಿತ್ರಿಸುತ್ತಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಜೀವನ ಇಡೀ ಭಕ್ತಿ, ಸ್ನೇಹ, ವಿಶ್ವಾಸ, ಪ್ರೀತಿ, ಗೌರವದಿಂದ ಬದುಕಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಕೊನೆ ಹೇಗೆ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ವಿಚಾರ ಇದರಲ್ಲಿದೆ. ದುಃಖಿ ನಾಮ ಕಿ ಏಕ್ ಚಮಾರ್ ಹೈ ಔರ್ ಉಸ್ಕಿ ಬೀವಿ ಝುರಿಯಾ. सुबह उठते हैं, अपने घर की साफ सफाई करते हैं, दुखिया मत्तु झुरिया अनुंथा गंडा हिंडती इरतारे, मामूलंते बेळगे मनेयन्नु स्वच्छगोळिसुत्तारे, हेंडती गोबरदिंद गोबर सारिसुत्तारे, गोबर से लीपती है यानी साफ करती है। झुरिया कहती है, बिटिया की शादी की शगुन पूछने के लिए कब मर्जी है, पंडित जी से पूछ के आना, जल्दी जाना, पंडित जी कहीं बाहर जाएंगे, पंडित गासीराम। बेग हरडो मगला मद्वेय विचारवन्न ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಪಂಡಿತರು ಯಾವಾಗ ಬರ್ತಾರೆ, ಎಲ್ಲಾದರೂ ಆಚೆ ಹೊರಟೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ಬೇಗ ಹೊರಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಹಾ ಹಾ ಮೈ ಜಾಂಗಾ, लेकिन पंडित जी आएंगे तो यहां कहां बैठेंगे, ना मने के बंदर यल कुदकुता रहे। उनके घर से कुछ टाकुराइन से अंदरे पंडित और हेंगती कड़े इंदा कुछ खटिया वगैरह लेके आ जाओ, बच्ची का मन चाहे ना तक कौन बा हेंगती बैठता ना उन्हें नम गल कोटता रहो नहीं ये ना बेसिर पैर की बातें करते हो तले बुढ़े इल्लत माथे हिड़ते बा। हाँ, लेकिन मोहे के पत्तल से यानी वो पत्ता होता है उससे एक पत्थल बनाएंगे, मोहे गिडद एलेगळन्नु तंदु ओंदु पत्थल अंद्रे ओंदु एले दोड्ड एलेगळन्नागि माडि अदर मेले अवरु कुत्कोळ्ळोंगे माडोण। हा मैं वो काम करती हूँ, तुम जाओ, नीन होगु, नानु आ केलसवन्नु माड्तीनि। हा लेकिन सीधा देना है, सीधा अंद्रे बंदिरुवंतवरिगे उपचार माडुवंतद्दु, तांबूल ಮತ್ತು ಇನ್ನಿತರ ಅನೇಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅವ್ರು ಬಂದಾಗ, ಅಕ್ಕಿ ಹಿಟ್ಟು ಏನೆಲ್ಲ ಸಾಮಾನು ಅದೆಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ಭರ್ಪೂರ್ ಹೋ, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತು ಪಂಡಿತರಿಗೆ ಬಹಳ ಬೇಗ ಕೋಪ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ, ಓ ತಾಲಿ ಬಿ ಫೇಂಕ್ದಂಗೆ ತಟ್ಟೆನೆ ಬಿಸಾಡ್ಬಿಡ್ಬೋದು. ಅವ್ರ ಮಗನಿಗೆ ಹೇಗೆ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅವನು ಇವತ್ತು ಲಂಗಡಾಕಿ ಚಲಾತೆ, ಅವ್ರ ಮಗನಿಗೆ ಹೆಂಗೆ ಏನಿ ಕಿಸ್ ತರ ಮಾರೈತೆ ಅಪ್ನೆ ಬೇಟೆಕ್ಕೂ ನಾರಾಜ್ ಹೋಕೆ ಓ ಆಜ್ ಬಿ ಲಂಗಡಾತಿ ಚಲತೆ ಹೇ इस तरह कहकर वो पंडित जी के घर जाते हैं। लेकिन पंडित जी के घर खाली हाथ जा नहीं सकते, खाली बरी गए और मने पंडित मने गोदर दूर दिन दले तिरस्कार आचे कर्स बिड़ता है, तो इसलिए घास लेके जाते हैं पंडित जी के घर में, तुम्बा हुल हो रहे तेजकोडो होता है दुखी। दूर दिन दले पंडित नोड़ता है, आगस्टे एद बंद स्नानादि माड़ी पूजे माड़ी इवर नोड़ता है, ವಂದಿಸ್ತಾನೆ ದುಃಖ್ಯ, ಏನು ಬಂದಿದ್ಯಾ ದುಃಖ್ಯ, ಪಂಡಿತರು ನೋಡ್ತಾರೆ ಇವನ್ನ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಹುಲ್ಲು ಹೊರೆ ಇದೆ, ಒಳಗಿನೊಳಗೆ ಖುಷಿ ಆಗಿರುತ್ತೆ ಅವರಿಗೆ, ಏನು ಬಂದ್ಯಾ ಜುರಿಯ ಅಂತಂದಾಗ ಹೇಳ್ತಾನೆ ಮಗಳ ಮದುವೆಯ ಮುಹೂರ್ತವನ್ನ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಬೇಕಾಗಿತ್ತು, ಕಿಸ್ಲಿ ಆಯೋ ದುಃಖ್ಯ, तब वो कहते हैं बेटे की शादी के बारे में पूछना था, आपकी कब मर्जी है, अभी तो मैं फिलहाल
छुट्टी नहीं है ईग नन समय इला शाम को देखेंगे संजय होती दौड़ना ये हुल्लन एल इडले ये मैं कहाँ रखूँ जहां गाय को बांधते हैं उसके सामने डाल दो। और हाँ काफी दिनों से ये लिपा नहीं गई है इधन साफ मारिला इधन सारसिला इधन सारसो कलिहान से भूसा लेके आ जाओ इली थोट इधे अलिंद भूसा हसु घाको अंत तक और ये लकड़ी जो है वहां बाहर उसे खाटो शाम को आ जाएंगे तब तक ये बिना कुछ का के आया जलपान नहीं किया जलपान यानी ब्रेकफास्ट नहीं किया लेकिन पंडित जी नाराज हो जाएंगे तो बिटिया की पूरी जिंदगी बर्बाद हो सकती है तो नाराज होकर कुछ भी हो सकता है तो इसलिए बेचारा लेपते हैं यानी गोबर से लेपने का काम करते साफ करने का साफ सफाई करते हैं। दुखिया अक्सर घास काटने की उसे आदि है यानी प्रैक्टिस है उसे लेकिन ये लकड़ी वगैरह काटने का उसे नहीं है लेकिन वो इधर नन आगल इन बंद मातीने अंत हेल्बेकुंत निर्णय माता ने लकड़ी को कई बार मारने के बाद भी एक दरार भी नहीं पड़ती दरार अंदर सण रेखे कूड़ा आगल सण बिरुकु सहित बिड़ल दरार बिरुकु तब भूसा लेके आता है लेकिन उस ब्राह्मणों की एरिया में एक गोंड एक आदमी रहता है उस देखता है चाहे सुबह से काम करते रहो या कुछ पिलाए पिलाए तीन कोटी दर बड़ी कैल सवाई रहता ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಇವನು ಕಷ್ಟಪಡ್ತಾ ಇರೋದನ್ನು ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ತಂಬಾಕು ಚಿಲಂ ಸಿಕ್ಕರೆ ಚೆನ್ನಾಗಿರೋದು ಅಂತಾನೆ ಆ ಗೋಂಡ್ ಅನ್ನುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಅದನ್ನು ತಂದುಕೊಡ್ತಾನೆ ಗೋಂಡ್ ಇನ್ಕೋ ತಂಬಾಕು ಅವ್ರ ಚಿಲಂ ಲೇಖೆ ಆತ ಲೇಕಿನ ಆಗ ನೀ ಆಗ ಅಂದ್ರೆ ಬೆಂಕಿ ಬೇಕು ಬೆಂಕಿ ಪಂಡಿತಾಯಿನ ಕಡೆಯಿಂದ ತಗೊಳ್ತೀನಿ ಅಂತಾನೆ ಪಂಡಿತಾಯಿನ ಕೆ ಪಾಸ್ ಬ್ಯಾಕ್ ಡೋರ್ಸ್ ಏನೆ ಪಿಛಲೆ ದರವಾಜೆ ಜಾತಾ ಹೇ ಆಗ ಚಾಹಿಯೆ ದೇಖಿ ಪಂಡಿತ್ ಜಿ ಸುಬಹ ಸೇ ಪೂಜಾ ಪಾಠ ಕರ್ಕೆ ಅಪ್ನೆ बाहर जब उनके लिए लोग इंतजार करते हैं उनके लिए जो शगुन वगैरह मांगने के लिए आते हैं और वो कुछ ना कुछ देते हैं दुखी सोचता है कि उसने तेजस्वी चेहरा है इसलिए लोग इसे मानते हैं गौरव देते हैं भक्ति से भक्ति इंद नोड़ता रहे अंत तेजस्वी मुखा इवर पूजे मारी आचे बर्ती और केल्ली जन आगले रेडी और तक्षण भगवंतन आशीर्वाद आ क्षण आगते अंत अंदकोतिरतने ಅವ್ರ ಮನೆ ಹಿಂದ್ಗಡೆ ಹೋಗಿ ಬೆಂಕಿ ಬೇಕು ಅಂತಾನೆ ಯಾರ್ಯಾರ ಹೆಂಡತಿ ಬೆಂಕಿ ಕೇಳಕ್ ಬಂದಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೆಂಡತಿ ಆವಾಜ್ ಮಾಡ್ತಾಳೆ ಓತಿಪನ್ನ ಪಡ್ದೆ ಹೋ ಧರ್ಮ ಗ್ರಂಥ ಏನೆಲ್ಲ ಓದ್ತೀಯ ನೀನು ನಿನ್ಗೆ ಇಷ್ಟು ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಅಂತ ಗಂಡನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಏ ಅವು ಹಮಾರ ಕಾಮ್ ಕರ್ನೆಕಿಲ್ಲ ಆಯಾ ಹೇ ಕೊಯ್ ಲೋನಿಯಾ ಬಿ ಲಕಡಿ ಕಾಟ್ನೆಕಿಲ್ಲ ಆ ಜಾಗ ತೊ ಚಾರಾಯಣ ಮಾಗ್ತಾ ದುಡ್ಡು ಕೇಳ್ತಾರೆ ಯಾರಾದ್ರಲ್ಲ ಕಟ್ಟಿಗೆ ಹೊಡಿಯಕ್ ಬಂದ್ರೆ ಏ ಹಮಾರಿ ಕಾಮ್ ಕರ್ರ ಆಗ ಮಾಂಗ್ರ ದೇದು ನ ಕರ್ಮ ನ ಧರ್ಮ ಅಂತ ಗಂಡನಿಗೆ ಹೇಳಿ ಏ ಆಯ್ತು ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಬರಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಆಗ ಹೆಂಗ್ ಕೊಡ್ತಾಳೆ ಆಗಂದ್ರೆ ಬೆಂಕಿ ಹೆಂಗ್ ಕೊಡ್ತಾಳೆ ಅಂದ್ರೆ ಚಿಮಟೆ ಮೇ ಪಕಡ್ಕೆ ಆತಿ ಹೇ ಚಿಮಟದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾಳೆ ಅಮ್ಮ ಹಾರಿಸ್ತಾಳೆ ಪಾಂಚ್ ಹಾತ್ ದೂರ್ ಐದು ಕೈ ದೂರದಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಬೀಸ್ತಾಳೆ ದುಃಖಿ ಉಸೆ ಪಕಡ್ನಕ್ಕೆ ಕೋಶಿಶ್ ಕರ್ತಾಳೆ ಸಿರ್ ನೀಚಾಕರ್ಕೆ ಅದನ್ನ ಹಿಡಿಯಕ್ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ ಹಿಡಿತಾನೆ ಅವಾಗ ಅವನಿಗೆ ಅದ್ರೆ ಕಿಡಿಗಳು ಸ್ಪಾರ್ಕ್ ಯಾ ವಹ ಜಲನ್ ಹೋತಿ ಹೇ ಉಸ್ಕಿ ಸ್ಪಾರ್ಕ್ ಸೆ वो आग से आग की चिंगारियों के कारण लेकिन वो यही सोचता है कि ये मुझे सजा है मुझे नहीं आना चाहिए था और इसके लिए तुरंत मुझे सजा हो रहा है मिल रहा है ऐसे सोचता है। लकड़ी काफी कोशिश करता है कुछ नहीं होता है इसकी स्थिति देखकर गोंड को कनिकर यानी दुख होता है कनिकर दिंदा गोंड नोड़ता तानू ओंदिष्टु हिड़ताने इदु निन्न कड़े आगोदल्ल अब तक बहुत सारे भक्तों ने मार के गए हैं इल्लीवरे बहुत जन पंडित भक्त खटिए गांटी अंदर गंटिवंथद्ध खटिया अब ओडदारो अदू आगे ये तुमसे तुम्हारी बस की बात नहीं है। आवग सुस्त मलकोतने पंडित हेते मरद हत्र निे बंदते दुखिया ಪಂಡಿತ್ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀನಿ ನಾಳೆ ನಾಳೆ ಬಂದು ಮರ ಈ ಮರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ ಕಟ್ಟಿಗೆ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಅಂತ ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಪಂಡಿತರು ಹೊರಗೆ ಬರ್ತಾರೆ ಏನೋ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ವಲ್ಲ ನಿನ್ಗೆ ಒಂದು ಇಷ್ಟು ಭೂಸಾ ತರಕ್ಕೆ ಇಷ್ಟೊತ್ತಾಗುತ್ತೆ ತೋಡ ಕಲ್ಯಾಣಿಸಿ ಭೂಸಾ ಲೇಖೆ ಆನೆಕಿಲೆ ಇತ್ನಿ ದೇರ್ ಅವ್ರು ತುಮ್ ಕ್ಯಾಕಿ ಲಕಡಿ ತೊ ಕಾಟಿ ನೀ ಮಾರು ಅಂತಾನೆ ಹೊಡಿ ಅಂತಾನೆ ಪಂಡಿತರು ಬಂದಿರೋದು ನೋಡಿ
तुम ठीक से काम नहीं करोगे तो शगुन भी हंगे आगोते नहीं ना मुहूर्त कूड़ा हंगे आगते ना दोष नन को नहीं अंत और ब्लैकमेल कूड़ा मातर अंद्रे और भावात्मक हदरस्तर पता नहीं कहां से शक्ति आया उसमें एलिन शक्ति बनते गोतिल जोर आगे पटापट पटापट हड़ीतर और जोर से अंतर घासीराम पंडित हड़ीतने ಪಂಡಿತರು ಒಳಗೋಗಿ ರೆಡಿಯಾಗಿ ಬರ್ತಾರೆ ತಾನು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ ಆದರೆ ಈತ ಸುಸ್ತಾಗಿ ಅಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಅವನ ಪ್ರಾಣ ಪಕ್ಷಿ ಹೊರಟೋಗಿರುತ್ತೆ ಪಂಡಿತ್ ಕಾಶಿರಾಮ್ ಹತ್ತಿರ ಬಂದು ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಹೇಳೋ ಹೇಳೋ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಆದರೆ ಹತ್ತಿರ ಬಂದು ನೋಡ್ತಾರೆ ಜೀವ ಹೊರಟೋಗಿದೆ ಸತ್ತೋಗಿದ್ದಾನೆ ದುಃಖಿ ಕಾಡ್ಗಿಷ್ಟನಂತೆ ಈ ಖಬರ್ ಹರ್ ಜಗ ಫೈಲ್ತಿ ಹೇ ತುರಂತ गोंड भी आता है गोंड उनकी जगह उनके परिवार के पास जाके कहता है ये पुलिस का मामला है कोई हाथ नहीं छुएगा या इधर पुलिस केस इधो यारू हेणवन मुटबारो मुटलारो अंत हेदर्सको बर्ताने जुरिया और उसकी बेटी जोर से और उसके साथ ही और भी कुछ महिलाएं आके रोते हैं आ हेणद पक्कदल बंद कुंत बहुत अल्तर अस्टली अल हर भावी इोद्रा ब्राह्मण केरी अब ಈ ಹೆಣ ಇರುವವರೆಗೆ ನಾವು ಹೇಗೆ ನೀರು ತೆಗೆಯೋದು ನಾವು ನೀರು ಗೀರು ಕುಡಿಬೇಕಾ ಬೇಡ ಅಂತ ಹಿರಿಯ ಹೆಣ್ಮಕ್ಳೆಲ್ಲ ಬೈತಾರೆ ಆ ಪಂಡಿತ್ ಕಾಶಿರಾಮ್ಗೆ ಪಂಡಿತ್ ಕಾಶಿರಾಮ್ಗೆ ಡಾಟ್ತೆ ಹೇ ಯಾ ಕುವಾ ಹೇ ಬಾವಿ ಇದೆ ಅವ್ರ ಜಬ್ ತಕ್ ಲಾಶ್ ಹಮ್ ಪಾನಿ ನಹೀನ್ ಲಾ ಸಕ್ತೆ ವಹಾಂ ಸೆ ಗುಜರ್ ನಹೀನ್ ಸಕ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಹೆಣ ಇರುವವರೆಗೆ ನಾವು ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ಲಾರು ಹೋಗೋದು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಪಂಡಿತ್ ಕಾಶಿರಾಮ್ ಭಿ ತರ ತರ ಕಿ ಬಾತಿ ಕರ್ತೇವೆ ಬಹಳ ಬೇಕಾದ ತರ ಮೊದಲು ಹೆದರ್ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಹೇಳ್ತಾರೆ ಆಮೇಲೆ ಹೆದರಿಸ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ ಯಾರು ಬರೋದಿಲ್ಲ ಅವರ ಅಳುವ ಧ್ವನಿ ಬಹಳ ದುಃಖದಾಯಕ ಮನುಷ್ಯ ಅಂದ್ರೆ ಅಪಶಕುನದು ಅಂತೆಲ್ಲ ಮಾತಾಡ್ಕೊತಾರೆ ಹ್ಞೂ ಅಂತಾರೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ದುರ್ವಾಸನೆಯೂ ಬರ್ತಾ ಇದೆ ಶವದಿಂದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಕೊನೆಗೆ ಘಾಸಿರಾಮ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನೋ ನೋಡ್ತಾರೆ ಯಾರು ಬರೋದಿಲ್ಲ ಯಾರು ಹೆಣ ತಗೊಂಡು ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಲಾಶ್ ಕೊಯ್ ಉಟಾನಿಕ್ಕೆಲ್ಲ ನಹಿ ಆತೆ ತೋ ಶೇಖ್ ಫಂದ ಬನಾಕೆ ಅಂದ್ರೆ ನೇಣು ಬಿಗಿತಾರ ಆ ತರ ಒಂದು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕಾಲಿಗೆ ಹಾಕಿ ಎಳ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ದೂರ ಅದನ್ನ ತಳ್ಳಿ ಚೆಲ್ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾರೆ दूर जाके उसे पैरों में फंदा डाल के उसे घसीट कर लेके जाते हैं और छोड़ के आते हैं दूर और वहां कुत्ते कौवे सब नोचते हैं उसकी लाश को। तो यहां दुखी कितने अच्छी तरह से काम करता है उनके हर लेकिन उसमें इतना हिम्मत नहीं रखता क्योंकि पाप प्रज्ञा के कारण कोई पंडित नाराज होकर कुछ कह सकते हैं उसकी जिंदगी भर उसके भक्ति भाव का ये फल मिला है प्रति यानी जीवन पूर्ति अत्यंत पंडितरन्न गौरवदिंद कंडंत दुखी अंत दुर्गति बंतु अनुदन्न तोर्तारे अवर हेण कोनेगे हेगे एळ्कोंडु होगि प्राणी पशु पशु पक्षिगळिगे आहार आगुवंगे तळ्ळक बर्तारे इदु अवन प्रीति भक्ति निष्ठेगे सिक्कंत फल अन्नुवंतद्दु प्रेमचंद्र बहळ सूक्ष्मवागि हेळ्तारे प्रणाम।